नवी मुंबई की ताजा और तेज खबरों के लिए तेज नवी मुंबई चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाइए। नवी मुंबईतील ऐरवली रेल्वे स्थानकात ठाणे ते पनवेल धावणारी प्रत्येक लोकल थांबावी म्हणून मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली 3 ऑक्टोबरला रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते। तसेच 15 दिवसात लोकल थांबली नाही तर रेल रोको करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला होता। तर आज या मागणीला यश आले असून शनिवारी ठाणे ते पनवेल धावणाऱ्या रेल्वे ऐरोली स्टेशनवर थांबण्यास सुरुवात झाली। त्यानिमित्ताने सकाळी 8:40 वाजता ठाणे वाशी आणि ठाणे पनवेल लोकल थांबली असता निलेश बाणखेले यांनी रेल्वे चालकाचा सत्कार करीत रेल्वे प्रशासनाचे आभार मानले। यावेळी बाळासाहेब शिंदे, विश्वनाथ दळवी, सुनील पगार, भूषण आगिवले, संदीप सिंग, दशरथ सुरवसे, प्रवीण घोगरे पाटील, संतोष जाधव, निखिल थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आज ऐरोलीकर सगळे आनंदित असेल कारण आजपासून ट्रेन थांबायला चालू केली ऐरोलीला। मी ऐरोलीकरांकडून मनापासून धन्यवाद देतो रेल्वेचे कारण आजपासून रेल्वे थांबत आहे आणि आम्हाला खूप असा आनंद वाटलाय की आम्ही जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला यश आलं आणि ऐरोलीकरांचा जो फायदा होत असेल तिथं आम्ही मनसे परिवार हा सगळा सदैव उभा राहील एवढं तुम्हाला इच्छितो सांगतोय। कारण रेल्वेचं अपडेट आलेली आहे, थोड्या थोड्या दिवसांनी फेऱ्या बी वाढणार आहे आणि नक्कीच नवी मुंबईमध्ये हा आनंदाचं वातावरण आहे कारण ऐरोलीमध्ये भनसोलीमध्ये आज ट्रेन थांबणार आहे आणि मनापासून या रहिवाशांकडून रेल्वेचे अभिनंदन करतो आणि मनसे परिवाराचं जे यश आले त्याच्यामुळे आमच्या सगळ्या टीमचं आणि आमच्याकडून मनापासून शुभेच्छा देतो रेल्वेला। हो, मी रेल्वे प्रशासनाचा आणि राज्य सरकारचा केंद्र सरकारचा आम्ही मनसेच्या माध्यमातून आभारी आहोत। ऐरोलीकरांना न्याय दिलेला आहे त्यांनी आणि 3 तारखेला आम्ही मनसेच्या माध्यमातून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ऐरोली उपशहर अध्यक्ष सन्माननीय निलेश बाणखेले साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करून निवेदन दिलं होतं। ज्यावेळेला निवेदन दिलं त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि त्याप्रमाणे आज मला वाटतं साधारण 1-5-6 दिवसांमध्ये त्यांनी ऐरोलीमध्ये ह्याच्यासाठी नागरिकांसाठी ट्रेन थांबवण्याला आजपासून सुरुवात केलेली आहे। आम्ही सर्वांचे आभारी आहोत आणि असेच सरकारी प्रशासनाने जर आम्हाला केलं तर आम्हाला मोठे आंदोलन करण्याची गरज वाटणार नाही। कॅमेरामॅन प्रणित कापसेसह कविता लोखंडे, तेज नवी मुंबई।